नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईडीमध्ये मी अक्षय वरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टल संदर्भात आपण एक सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत काय पाहिलं, तर पवित्र पोर्टल म्हणजे काय याची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली, त्यानंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहिलं, त्या अगोदर पवित्र पोर्टलला कोणी रजिस्ट्रेशन करायचं, मग पवित्र पोर्टलला कोणी रजिस्ट्रेशन करू नये, मग पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे एकदम व्यवस्थित पाहिलं. मग त्यानंतर आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय समस्या आणि गैरसमज होते तो व्हिडिओ पाहिला. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ पाहिला की आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर कोणी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुणाला प्रेफरन्स येतात तेही पहिली ते पाचवीचं. मग त्या व्हिडिओमध्ये मी शेवटी सांगितलं होतं की हा व्हिडिओ शेवटपर्यंत कोण पाहिल, म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट करा की सहावी ते आठवीचा व्हिडिओ पाहिजे का. मग खूप जणांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आणि त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला. मग त्यानंतर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सहावी ते आठवीचे प्रेफरन्स कुणाला येतात हा व्हिडिओ पाहणार आहोत. आणि मी त्या व्हिडिओमध्ये शेवटीसुद्धा सांगितलं होतं की सहावी ते आठवीचं खूप किचकट गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत त्या बारकाईनं समजून घेताना नाकी नऊ येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये इतक्या बारीक गोष्टी आहेत, मग ह्याच्यातल्या एका छोट्याशा गोष्टीमुळं खूप विद्यार्थी हे या प्रक्रियेमधून बाहेर पडणार आहेत. मग आता आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं, मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर असे कोण आहेत की त्यांना सहावी ते आठवीसाठी प्रेफरन्स येणार आहेत. मग आता हा व्हिडिओ किचकट का असणार आहे याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. कारण आता सहावी ते आठवीला एक वर्ग नसतो, प्रत्येक विषयाला वेगवेगळा शिक्षक असतो. मग प्रत्येक विषयाला वेगवेगळा शिक्षक असतो, मग त्या शिक्षकाची वेगवेगळी पात्रता असते. मग आता ह्याच्यामध्ये गोष्टी कशा किचकट होतात, कारण बारावीचं माध्यम हे आपल्याला आर्ट्स असतं, कॉमर्स असतं आणि सायन्स असतं. मग ह्याच्यामधून आणखीन एक महत्त्वाची किचकट गोष्ट म्हणजे आपल्याला TET चे पेपर जे आहेत, TET म्हणा किंवा CET चा पेपर 2, ह्याच्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता TET च्या पेपर 2 आपल्याला काय दिलं आहे, एक तर गणित आणि विज्ञान याचा एक आहे आणि सामाजिक शास्त्र किंवा सोशल स्टडीज म्हणून असा 60 पेपर असतो. मग ह्या गोष्टीवरून आपली पुढली प्रक्रिया ही ठरत असते, म्हणजे आपल्याला सहावी ते आठवीला प्रेफरन्स येतात का नाही, आपण कुठली TET पास झालेलो आहे, ह्या सर्व गोष्टीवर आपलं सिलेक्शन ठरत असतं, आपल्या जागा ठरत असतात. मग आता हे सर्व सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आता समजा मी 12वी आर्ट्समधून केलेलं आहे, मग त्यानंतर मी ग्रॅज्युएशनसुद्धा आर्ट्समधून केलेलं आहे, मग आता त्यानंतर मी TET चा पेपर 2 पास झालेलो आहे, त्यातल्या त्यात गणित आणि विज्ञानमधून पास झालेलो आहे, त्यानंतर TET ची एक्झाम दिलेली आहे, त्याच्यामध्ये 140+ मार्क झालेले आहेत, तरीसुद्धा माझं सिलेक्शन झालं नाही का, कारण तिथं मी एक चूक केली होती. चूक काय केली होती, कारण मी आर्ट्सचा विद्यार्थी होतो आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर TET चा पेपर हा मी कशातून पास झालो, तर गणित विज्ञानमधून पास झालो, पण मला तिथं तो सामाजिक शास्त्रातून पास करणं गरजेचं होतं, तो मी केला नाही. मग शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला 140 पडूनसुद्धा माझा काहीही उपयोग झाला नाही. आता हे फॅक्ट्स आहेत, तथ्य आहेत, सत्य घटना आहेत, त्याच्यावर आधारित हा चार्ट बनवलेला आहे. जे काही नियम आहेत त्या नियमावर आधारावरच हा चार्ट बनवलेला आहे. आणि हा चार्ट याच्यामध्ये जे योग्य चार्ट आहे त्याच्यामध्ये जे तंतोतंत जुळतात तेच यांना प्रेफरन्स येतात. मग आता आणखीन एक सांगतोय की हा व्हिडिओ खूप किचकट आहे, बारकाईनं लक्ष देऊन ऐका आणि खूप मोठा होणार आहे. मग आता याच्यामधल्या पहिल्या गोष्टी होता की तुमचं माध्यम सायन्स, कॉमर्स, आर्ट, मग त्याच्यामधून TET चे पेपर आहेत गणित आणि विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. मग आता कुणाला कोणता पेपर पास होणं गरजेचं आहे ते सुद्धा समजून घ्या. आता इथं आर्ट आहे, मग जे काय आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांना TET चा किंवा CET चा पेपर 2 हा सामाजिक शास्त्रातून पास होणं गरजेचं आहे, मस्ट आहे. मग आता जे सायन्सचे आहेत, सायन्सचे विद्यार्थी आहेत ज्यांनी 12वीला सायन्स घेतलेलं आहे, त्यानंतर BSc BCS केलेलं आहे, पण त्यांच्यासाठी कुठला पेपर पास होणं गरजेचं आहे, तर मॅथ आणि सायन्स. मग त्याच्यानंतर कॉमर्सवाले आहेत, मग कॉमर्सवाल्यांना TET चा कुठला पेपर पास व्हायला पाहिजे, तर त्यांच्यासाठी एक भारी ऑफर दिलेली आहे, मर्जी
आपकी। तुम्ही TET चा पेपर 2 सामाजिक शास्त्रातून पास व्हा किंवा गणित विज्ञानमधून पास व्हा, तुम्हाला काहीही चालतं। पण ह्यांना हे तर एवढी ऑफर देऊन भागत नाही, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्यांना असं पहाड किंवा डोंगर म्हणा, पर्वत म्हणा, जे काही असेल त्यांच्या डोक्यावर टाकून दिलेलं आहे, कारण त्यांना तिथं प्रेफरन्स येत नाहीत। काय येत नाहीत ते आपण सुद्धा पाहू। मग आता एवढं करून भागतं का हो, मग आता एवढं सुद्धा आहेत ना, मग ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन बारीकशा गोष्टी आहेत। हे एवढं असून सुद्धा आपण बारीकशा गोष्टी आहेत त्याच्यामधून सुद्धा आपलं काही राहिलं किंवा काही एक्स्ट्रा ॲड केलं तर आपण प्रेफरन्स येतात किंवा 6वी ते 8वीला पास होतो। मग आता ह्याच्यामध्ये आपण 1वी ते 5वीचं पाहिलं होतं, 10 मुद्दे पाहिले होते, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित पाहिलं होतं। मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर पवित्र पोर्टलला नोंदणी केल्यानंतर कुणाला 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येतात, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सायन्सवाले आहेत, आर्टवाले आहेत, कॉमर्सवाले आहेत, मग ह्यांच्या सगळ्यांच्या पात्रता वेगवेगळ्या आहेत, TET चा पेपरसुद्धा वेगवेगळा आहे। मग आता आपल्याला इंट्रोडक्शनच करायला जवळजवळ 6-7 मिनिट लागलेले आहेत लक्षात घ्या। मग आता हे समजून घ्यायला आणखीन वेळ लागणार आहे, कुणीही बोर होणार नाही याची मी खात्री घेतो किंवा याची मी काळजी घेतो। तर आता अवांतर चर्चा न करता आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करू। आता आपण पहिला मुद्दा समजून घेऊ। पहिला मुद्दा काय आहे, 1 नंबरचा जो आहे, आता ह्याची 6वी ते 8वीची शिक्षकांची पात्रता काय आहे, 6वी ते 8वीला शिक्षक होण्यासाठी पात्रता काय आहे। तर ज्यांचं 12वी झालेलं आहे, ज्यांनी DED केलेलं आहे किंवा DTL जे काही नाव असेल, त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे। आता ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ग्रॅज्युएशनची। मग आता अगोदर सुरुवातीला जो GR आलेला होता त्याच्यामध्ये काय होतं की ओपनवाले 50% आणि कास्टवाले 40% होते। मग त्याच्यामध्ये आणखीन तरतूद आली, त्याच्यानंतर सुधारणा आली, मग त्याच्यामध्ये काय केलं की ग्रॅज्युएशनला तुम्हाला जे ओपनवाले आहेत त्यांना 45% पाहिजेत आणि जे कास्टवाले आहेत त्यांना 40%, पण कशामध्ये, त्या संबंधित विषयामध्ये। ठीक आहे, आपण पहिली पात्रता पाहतोय, 12वी आहे, त्याच्यानंतर DED आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन आहे, मग तुम्हाला अंतिम वर्षामध्ये जो काही विषय आहे त्या विषयामध्ये 40 किंवा 45% आहेत, त्यानंतर तुम्ही TET किंवा CET चा पेपर 2 पास आहात, त्यानंतर TET एक्झाम दिलेली आहे आणि 6वी ते 8वीच आहात, तर तुम्ही 6वी ते 8वीसाठी पात्र आहात। मग आता हे एवढं सगळं आहे पात्र आहे, ही सिंपल लॉजिक झालं, ही सिंपल पात्रता आहे, पण एवढी पात्रता असून भागतं का हो, तर अजिबात भागत नाही। कारण आपल्याला इथं TET चे पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, गणित विज्ञान आहे, मग त्याच्या काय किचकट गोष्टी आहेत त्या नंतर पाहू। मग आता आणखीन एक पात्रता आहे जी सगळीकडे सांगितली जाते किंवा आपल्या GR मध्ये सुद्धा नमूद केलेली आहे। GR मध्ये काय नमूद केलेलं आहे, 12वी आहे, ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ज्यांचं BED झालेलं आहे, आता ग्रॅज्युएशनमध्ये 40-45% आहेत अंतिम विषयामध्ये, ती ठीक आहे, पण त्यानंतर त्यांनी TET किंवा CET चा पेपर 2 पास आहेत, त्यानंतर TET एक्झाम दिलेली आहे आणि ते 6वी ते 8वीसाठी पात्र आहेत। मग आता आपल्या GR मध्ये एक साधी सरळ ओळ दिलेली आहे, काय दिलेली आहे, ज्यांनी 12वी केलेलं आहे, ज्यांचं DED किंवा BED आहे, जे ग्रॅज्युएशन आहेत व ज्यांनी TET किंवा CET चा पेपर 2 पास केलेला आहे व ज्यांनी TET एक्झाम दिलेली आहे, ते 6वी ते 8वीसाठी पात्र आहेत। ही झाली 6वी ते 8वीची पात्रता। पण एवढी पात्रता असून भागत नाही, एवढ्या पात्रतेवर तुम्हाला प्रेफरन्स येत नाहीत। प्रेफरन्स येण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या कळणं गरजेचं आहे, त्या तुमच्याकडे पूर्ण असणं गरजेचं आहे। ह्या 2 मेन पात्रता झाल्या, ह्या पूर्ण असल्या की तुम्ही 6वी ते 8वीला पात्र आहात, मग तुम्हाला प्रेफरन्स येतील। पण त्याच्यामधल्या बारकाव्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण असायला पाहिजेत। त्या गोष्टी कुठून चालू होतात, तिथून 7, 8, 9, 10, 11, 12 पासून चालू होतात, ते आपण सविस्तरपणे पाहू। 2 नंबर झाला, आता आपण 3रा नंबरकडे वळू। 3रा नंबरला काय दिलेलं आहे, ज्यांनी 12वी केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, आता ग्रॅज्युएशनचं सांगतो, तुम्हाला अंतिम वर्षाला जो काही विषय आहे, तुम्ही सायन्सचे असो, कॉमर्सचे असो, आर्ट्सचे असो, तुम्हाला फायनल इयरला जो काही विषय आहे त्या विषयामध्ये तुम्हाला 40 किंवा 45% असणं मस्ट आहे। मग आता आपली विषयावर सुद्धा पात्रता ठरते, ते सुद्धा मी व्यवस्थितपणे सांगतो। आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, म्हणजे सगळे व्यवस्थित कळेल। 3रा नंबरचा मुद्दा पाहतोय आपण, 12वी आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे,
त्यानंतर तुम्ही डीएड केलेला आहे, आता इथं टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन तुम्ही पास नाही पण टेट एक्झाम दिलेली आहे आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग तुम्हाला प्रेफरन्स येतील का हो? साहजिकच नाहीत, तुम्ही या प्रक्रियेमधून बाहेर पडलेले आहात. पवित्र पोर्टलला नोंदणी करून सुद्धा उपयोग झाला नाही का? इथं अट काय दिलेली आहे, तुमचं डीएड किंवा बीएड जरी असेल चालतं आणि तुम्ही टीईटी किंवा सीटीईटीला पेपर दोन पास असणं गरजेचं आहे, पण इथं हा बाबा टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन पास झालेला नाही आहे, टेटमध्ये भलेही 170 मार्क घ्या, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करा, तरीसुद्धा तुम्हाला एकसुद्धा प्रेफरन्स येणार नाही का? जी मेन अट आहे तुम्ही टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन पास होणं, ते तुम्ही पास झालेलं नाही आहेत. आता चौथ्या अटीकडे वळू आपण. चौथी अट काय आहे? 12वीनंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्यानंतर बी एड केलेलं आहे, त्यानंतर तुम्ही टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन पास नाहीत आणि तरीसुद्धा तुम्ही टेट दिलेली आहे, मग तुम्ही पात्र आहात का? नाही. आपलं इथं काय दिलेलं आहे? एकतर तुमचं डीएड पाहिजे किंवा तुमचं इथं बीएड पाहिजे. मग आपण तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय पाहिलं होतं? 12वीनंतर ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशननंतर डीएड केलेलं आहे, अगोदर डीएड नंतर ग्रॅज्युएशन केलेलं आहे, टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन नाही, टेट दिलेला आहे, पवित्र पोर्टलला नोंदणी केली तरीसुद्धा तो बाहेर झाला. मग आता 12वीनंतर ज्यांनी ग्रॅज्युएशन केले, पुन्हा बीएड केलेलं आहे, प्लस टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर पास नाही पण टेट एक्झाम दिलेली आहे, तरीसुद्धा ते पवित्र पोर्टलला नोंदणी करूनसुद्धा त्यांना एकसुद्धा प्रेफरन्स येणार नाही आणि ते सर्वच्या सर्व विद्यार्थी या प्रक्रियेमधून बाहेर पडले का? आता मुद्दा क्रमांक एक आणि दोनकडे लक्ष द्या. मुद्दा क्रमांक एक आणि दोनकडे काय आहे? एकतर तुमचं डीएड पाहिजे किंवा बीएड पाहिजे. ग्रॅज्युएशनला तुम्हाला अंतिम वर्षाला 40 किंवा 45% पाहिजे, त्यानंतर तुमची टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन पास पाहिजे आणि त्यानंतर टेट एक्झाम दिलेली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही पात्र ठरतात. मग ह्या दोन मुद्द्याच्या आधारावर दुसरे दोन मुद्दे तयार झालेले आहेत, डीएड आणि बीएडचे, पण टीईटीचा पेपर दिलेला नाही आहे, त्यामुळे हे डीएड आणि बीएडवाले टीईटीचा पेपर न देता पास न झाल्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत. कळालं? आपले चार मुद्दे एकदम फास्टमध्ये झालेले आहेत, फास्टमध्ये घेतोय कारण खाली खूप किचकट गोष्टी आहेत. आता पाचव्या मुद्द्याकडे वळू आपण. आता ज्यांनी 12वी केलेलं आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांनी डीएड किंवा बीएड केलेलं आहे, त्यांनी टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन पास झालेले आहेत, ते सायन्सवाले असो, कॉमर्सवाले असो, आर्ट्सवाले असो, किंवा त्यांनी टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर दोन हा सामाजिक शास्त्रातून किंवा गणित विज्ञानामधून पास केलेले आहेत, तरी काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नावाची परीक्षा दिली का? TAIT नावाची परीक्षा दिली का? नाही. मग TAIT नावाची परीक्षा दिलीच नाही तर ते पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकणार नाहीत, म्हणून त्यांना प्रेफरन्सच येणार नाहीत, म्हणजे ते या प्रक्रियेतून बाद झाले. आता आपण सहाव्या मुद्द्याकडे वळू. सहावा मुद्दा काय सांगतो? आता इथून सगळा खेळ चालू होतो, इथून थोडंसं बारकाव्यानं लक्ष द्या कारण खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला नोकरी पाहिजे, इतके दिवस वाट पाहिलेली आहे, मग आपल्याला शेवटपर्यंत कळायला पाहिजे की आपण ह्या प्रक्रियेमध्ये टिकतो का बाहेर पडतो. आता सहावा मुद्दा आहे 12वी. ज्यांनी 12वीला आर्ट्स घेतलेलं आहे, लक्षात घ्या, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सांगितलं होतं, इथं सांगितलंय आर्ट्सवाल्यांनी सोशल सायन्स, सामाजिक शास्त्राचा किंवा सोशल स्टडीजचा पेपर पास व्हायला पाहिजे, सायन्सवाले मॅथ आणि सायन्स घेऊन पास व्हायला पाहिजे, टीईटीचा पेपर दोन किंवा सीटीईटीचा पेपर दोन. आता इथं कॉमर्सवाले आहेत, कॉमर्सवाल्यांनी मर्जी आपकी कुठलाही पेपर पास व्हा, टीईटी किंवा सीटीईटीचा, सामाजिक शास्त्रातून किंवा गणित विज्ञानमधून, ते चालतं. मग आता वळू आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. सहावा मुद्दा काय सांगतो? तुम्ही 12वीला आर्ट्स घेतलेला आहे, ओके, त्यानंतर डीएड किंवा बीएड केलेलं आहे, डीएड करा बीएड करा चालते, काय प्रॉब्लेम येत नाही आहे, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, लक्षात घ्या, 12वीला आर्ट्स घेतलेलं आहे, डीएड किंवा बीएड केलेलं आहे, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला बीए केलेलं आहे, बीए केल्यामुळं मग त्यानंतर तुम्ही हे सगळं तीन स्टेप ओके आले, 12वी आर्ट्स आहे, डीएड बीएड केलेलं आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ग्रॅज्युएशनला तुम्ही आर्ट्समधून म्हणजे बीएमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आता इथं काय असतं? बीए असतं, बीकॉम असतं, बीएससी किंवा बीसीएस असतं, वेगवेगळे असतं. तर आता तुम्ही 12वीला आर्ट्स घेतलेलं आहे, त्यानंतर डीएड बीएड केलेलं आहे, ग्रॅज्युएशनला तुम्ही बीए निवडलेलं आहे. मग आता इथं आपल्याला मुद्दा काय सांगतो? आर्ट्सवाले आहेत, त्यांनी सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज पास पाहिजे. मग आता ह्या पट्ट्यानं ग्रॅज्युएशन केले, ग्रॅज्युएशन बीएमधून केलेलं आहे, ह्या साहेबांनी काय केलेलं आहे? टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर
कशामधून पास झालेला आहे? मॅथ आणि सायन्स मधून. मग हे साहेब ह्याच एका गोष्टीवरून बाहेर पडले. ही गोष्ट बऱ्याच जणांना आणखीन माहिती नाहीये. सगळ्यांना वाटतं मी TET किंवा CET चा पेपर 2 पास आहे. अरे बाबा आहेच पास, पण कशातून पास आहेत? 12वी नंतर ग्रॅज्युएशन कशातून केलेलं आहे? मग ग्रॅज्युएशनमध्ये तुला अंतिम वर्षाला जो काही विषय आहे त्या विषयामध्ये तुला 40 किंवा 45% आहेत का? असतील तर मग तू TET किंवा CET चा पेपर 2 कशातून पास झालास हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग भलेही तू इतर TET म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये झेंडे गाड, काही उपयोग नाही. कारण इथला TET किंवा CET चा पेपर मॅटर करतो म्हणजे करतोच, त्याशिवाय इथं बिलकुल पर्याय नाही. मग आता हा विद्यार्थी किंवा इथले विद्यार्थी कशामुळे बाहेर पडले हो? तुमचा आर्ट्स झालेला आहे, तुम्हाला सोशल सायन्स घेणं गरजेचं होतं. ह्या साहेबांनी काय केले, 12वीला आर्ट्स घेतलेलं आहे, DEd BEd केलेलं आहे, ग्रॅज्युएशन सुद्धा BA मधून केलेलं आहे, खूप छान केलेलं आहे. पण नंतर त्यांनी TET किंवा CET चा पेपर 2 हे मॅथ आणि सायन्समधून पास झाले, TET एक्झाम दिली, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केले, नंतर येऊन म्हणतात मला प्रेफरन्सच आला नाही. का आला नाही? अहो तुम्ही TET किंवा CET चा पेपर कशातून पास झालात? मॅथ सायन्स हो, हा कुणाला लागतो? सायन्सवाल्यांनाच लागतो, सायन्सवाल्यांनाच लागतो, त्याच्याशिवाय जमत नाही. मग हा विद्यार्थी किंवा हे विद्यार्थी 6वी ते 8वीला पात्र ठरत नाही, ते ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडले. हा आर्ट्सवाल्यांचा एक नंबरचा मुद्दा झाला. मग आता आर्ट्सवाला कुठला विद्यार्थी पात्र ठरतो ते सुद्धा पाहणार आहोत. पण आणखीन कोण अपात्र ठरू शकतो? आता मज्जा, इथून खरी मज्जा चालू होते. आता 12वीला आर्ट्स घेतले, त्यानंतर DEd BEd केलेलं आहे, ती इंग्लिश करू किंवा इंग्रजीमधून करू किंवा मराठीमधून करू उर्दूमधून करू काही मॅटर नाही. त्यानंतर साहेबांनी त्यांच्या मनामध्ये हुक्की आली, लहर भरली, काही करू वाटलं. 12वीला आर्ट्स केले, DEd BEd केले, ग्रॅज्युएशनला त्यांना वेगळंच काहीतरी केलं. आज आर्ट्स केलं तर पण आर्ट्समध्ये काय तेवढं व्हॅल्यू नाही म्हणून ते BSc किंवा BCSकडे घुसले. 12वीनंतर घुसता येत नाही तरीसुद्धा घुसले, कारण ओपन युनिव्हर्सिटीमधून केल्यावर काहीही चलतं ग्रॅज्युएशन. ते BSc किंवा BCSला ग्रॅज्युएशनला केले, त्यांनी मग TET किंवा CET चा पेपर 2 पास झाले. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांना कोणतरी सांगितलं, तुमचा आर्ट्स आहे ना, आर्ट्स आहे तर तुम्ही सामाजिक शास्त्रामधून पेपर पास होणं आवश्यक आहे. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? परत इथं वेळा कोलांटी उडी मारली. काय केलं? TET किंवा CET चा पेपर 2 हे त्यांनी सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्रातून पास झाले. सामाजिक शास्त्रातून पास झाले. का पास झाले? मग त्यांनी TET सुद्धा दिली. मग ते 6वी ते 8वीला पात्र ठरले का? नाही ठरले. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला 6वी ते 8वीच्या वर्गावर जर शिक्षक म्हणून लागायचं असेल तर तुमचा जो काही ग्रॅज्युएशनचा विषय आहे तो विषय फायनल इयरला त्या विषयामध्ये 40 किंवा 45% पाहिजेत. आणि जो काही ग्रॅज्युएशन केलेला आहे तो सायन्स आहे, आर्ट्स आहे, कॉमर्सच्या फील्डमधलं येतं किंवा BA येतं, BCOM येतं, BSc किंवा BCS येतं, हे महत्त्वाचं असतं. आता ह्या साहेबांनी काय केलेलं आहे, 12वीला आर्ट्स घेतलेलं आहे, DEd BEd केलेलं आहे, ग्रॅज्युएशनला साईड बदलली, त्यांनी BSc किंवा BCS केले. मग आता ह्यांनी त्यांनी TET किंवा CET चा पेपर 2 हा सोशल सायन्समधून पास झाले. तर ते सपशेल ह्या प्रक्रियेतून बाहेर पडले. कारण का माहिती आहे का? इथं काय आहे हो, तुम्ही BSc किंवा BCS केलेलं आहे, मग अंतिम वर्षाला जो काही विषय असतं त्याच्यावर सिलेक्शन असतं. मग हे तुमचं सायन्स फील्डमधलं आहे, मग सायन्स फील्डमधले हे होण्यासाठी तुम्हाला TET किंवा CET चा पेपर 2 हा गणित आणि विज्ञानमधून पास होणं गरजेचं असतं. पण तुम्ही काय केलो, मनात आली लहर, कोणीतरी सांगितलं आर्ट्सवाले आहात म्हणून तुम्हाला सामाजिक शास्त्र करायला पाहिजे, त्यांनी सामाजिक शास्त्राचा पेपर पास झाले TET मध्ये, भलेही चांगले मार्क घेतले पण त्यांना प्रेफरन्स आले नाहीत. का बाद ठरले हो, त्या प्रक्रियेतून बाद पडले, कारण त्यांनी BSc किंवा BCS केलेलं आहे. TET किंवा CET चा 2 पेपर भलेही पास झाले पण ते कशात झाले? सोशल सायन्समधून. त्यांना इथं गरज कशाची होती? मॅथ आणि सायन्समधून TET चा पेपर 2 पास होणं गरजेचे होते, पण त्यांनी केला नाही. मग ते ह्या प्रक्रियेतून बाहेर पडले. आता आणखीन एकदा मी फास्टमध्ये तुम्हाला 6वा आणि 7वा मुद्दा नीट समजून सांगतो, म्हणजे 8वा मुद्दा कळेल. 12वीला आर्ट्स केलेला आहे,
मग त्यानंतर डी एड बी एड केलेलं आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन साहेबांनी बी एमधून केलेलं आहे, मग त्यांनी टी ई टी किंवा सी टी ई टीचा पेपर 2 हा मॅथ सायन्समधून पास झालेले आहेत आणि त्यांनी टेट दिलेली आहे, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग नंतर त्यांना प्रेफरन्स येत आले नाहीत का? कारण तुमचं बी ए झालेलं आहे म्हणून तुम्हाला इथला जो पेपर आहे तो सोशल सायन्समधून पास होणं गरजेचं होतं, पण तुम्ही काय केलं, मॅथ सायन्स निवडले, त्याच्यातून पेपर पास केलात, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली आहे, टेटला नोंदणी पुन्हा पवित्र पोर्टलला नोंदणी केली, तरीसुद्धा प्रेफरन्स आले नाहीत का? कारण इथं तुम्ही बी ए केल्यामुळं तुम्हाला इथं सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीजचा पेपर पास होणं गरजेचं होतं. सातवा मुद्दा काय सांगतो, तुम्ही 12वी केलेला हा आर्ट्समधून केलेला आहे, त्यानंतर डी एड किंवा बी एड केलेला आहे, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन बी एस सीमधून केलेलं आहे, अगोदर 12वी आर्ट्स होतं त्याच्यामध्ये बी ए ग्रॅज्युएशन केलं, पण आता पट्ट्यानं काय केलेलं आहे, बी एस सी किंवा बी सी एसमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्यानंतर साहेबांनी टी ई टी किंवा सी टी ई टीचा पेपर 2 पास केलेले आहेत, पण ते कशातून पास केलेले आहेत, आता इथं सामाजिक शास्त्रातून पास केलेले आहेत, येड्याची भरती येड्याची जत्रा. इथं बी एस सी आणि बी सी एस हे सायन्सचं मॉडेल आहे, सायन्सचं मॉडेल आहे म्हणून तुम्हाला सायन्स काय सांगतो, मॅथ आणि सायन्सचा टी ई टीचा पेपर 2 घेऊन पास व्हा. पण तुम्ही काय केलं, सामाजिक शास्त्राचा पेपर निवडला, टेटमध्ये एक्झाम दिली, पवित्र पोर्टलला नोंदणी केली, तरीसुद्धा प्रेफरन्स आला नाहीत, बाद झाला तुम्ही. मग आता आर्ट्सवाले जे आहेत त्यांना कोणता पेपर घेतल्यावर एकदम बरोबर बसतो ते महत्त्वाचं आहे ते पाहू आता आपण. हा 8 नंबरचा मुद्दा, 12वीला आर्ट्स केलेला आहे, तुम्ही डी एड बी एड केलेलं आहे, ग्रॅज्युएशन बी एमधून केलेलं आहे, हां, मग आता टी ई टी किंवा सी टी ई टीचा पेपर 2 तुम्ही पास आहात, तेही कशामधून, सामाजिक शास्त्रामधून किंवा सोशल स्टडीजमधून. इतके दिवस सोशल स्टडीज होतं, पुन्हा सामाजिक शास्त्र म्हणलं चाललं, पुन्हा टेट नावाची एक्झाम दिली, पुन्हा टेट एक्झाममध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेतलात, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलात, मग तुम्हाला प्रेफरन्स आले. कसे आले प्रेफरन्स, का तुम्ही आर्ट्स आहात, आर्ट्सनंतर ग्रॅज्युएशन बी ए आर्ट्समधूनच केलेलं आहे, टी ई टी सी टी ई टीचा पेपर सामाजिक शास्त्रातून पास झालेला आहे, टेटमध्ये दिलेले आहे, मग प्रेफरन्स येणार, मग प्रेफरन्स येतील न येतील ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी अट आहे. अट काय आहे, तुम्ही आता ग्रॅज्युएशनला एकतर तुम्हाला अंतिम वर्षाला जो विषय होता त्यामध्ये तुम्हाला 40 किंवा 45% पाहिजेत, ओपनवाल्यांना 45 आणि कास्टवाल्यांना 40, पण आता फायनल इयरला तुमचे जो विषय होता, आता ह्याच्यामध्ये वाय सी एमचे असतात, त्यांना फायनल इयरला 2 विषय असतात, मेन 2 विषय असतात. आता समजा मला फायनल इयरला इंग्लिश आणि मानसशास्त्र होता, तर इंग्लिशचे 3 विषय असतात आणि मानसशास्त्राचे 3 विषय असतात, पण माझे 2 सब्जेक्ट मेन कुठले झाले, इंग्लिश आणि मानसशास्त्र. मग त्या विषयामध्ये मला फायनल इयरला फायनल इयरला 40 आणि 45% पाहिजे संबंधित विषयामध्ये. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये बाकीचे 3 सब्जेक्ट कुठलेही असेल ते चालतं, काही मॅटर करत नाही, मेन सब्जेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला 45% पाहिजेत किंवा 40% पाहिजेत. मग आता माझं आर्ट्स होतं, ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएशनमध्ये फायनल इयरला इंग्लिश आणि मानसशास्त्र घेतलं, पण आता मानसशास्त्र हा विषय 6वी ते 8वीला शिकवला जातो का? हो, बिलकुल शिकवला जात नाही, तो 11वीपासून पुढं चालतो. मग मला मानसशास्त्राचे प्रेफरन्स येणार का? बिलकुल येणार नाहीत, कारण माझं शिक्षण आणि टी ई टीचा पेपर जो पास झालेला आहे पण 6वी ते 8वीला तो विषयच नाही आहे. माझा 6वी ते 8वीला फक्त एकच विषय बसतो, इंग्लिश, म्हणून मला फक्त इंग्लिशचेच प्रेफरन्स येणार, मानसशास्त्राचे नाही. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन खूप किचकट गोष्टी होऊन जातात. आता आर्टवाल्यांना काय असतं, राज्यशास्त्र असतं, समाजशास्त्र असतं, मग पुन्हा इतिहास असतं, भूगोल असतं, मग हे सुद्धा जे विषय आहेत त्यांना अंतिम वर्षाला त्यामध्ये 45 किंवा 40% असणं गरजेचं आहे, आणि ते टी ई टीचा 2 पेपर हा सामाजिक शास्त्रातून पास असणं गरजेचं आहे, तर आणि तरच त्यांना 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येतात. मग आता इथं काय गोष्ट झालेली आहे, मग मी वाय सी एमचं सांगतो, पहिल्यांदा वाय सी एमचं क्लिअर करतो. मला वाय सी एमला फायनल इयरला 2 सब्जेक्ट होते, आपलं मानसशास्त्र आणि इंग्लिश, मग इंग्लिशचे 3 सब्जेक्ट त्याच्यात आणि मानसशास्त्राचे 3 सब्जेक्ट, असे 6 सब्जेक्टचा पेपर होतो, पण मेन सब्जेक्ट माझा इंग्लिश आणि मानसशास्त्र होतो. मग मानसशास्त्राला प्रेफरन्सच येणार नाहीत, कारण 6वी ते 8वीला मानसशास्त्र नाही, म्हणून 6वी ते 8वीला मानसशास्त्राचे विषयच येणार नाहीत. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन कसं असतं, काही काही जणांनी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे किंवा रेग्युलरमधून केलेलं आहे, रेग्युलरमधून केलेले आहेत, त्यांना 6-6 विषय असतात, ते वेगवेगळे असतात. काही काही जणांनी बी ए जे केलेलं आहे स्पेशलमधून केलेलं आहे, मग त्यांनी काय काय मराठी स्पेशल केलेलं आहे, इंग्लिश स्पेशल केलेलं आहे, पुन्हा सामाजिक शास्त्र स्पेशल केलेलं आहे,
मग जे स्पेशल विषय केलेले आहेत त्यांच्यासाठी थोडंसं अवघड होऊन जातं. आता ज्यांनी मराठी स्पेशल केलेलं आहे मग त्यांना फक्त मराठी मेन विषय झाला. मग मराठीमधले त्यांच्या कादंबऱ्या वेगवेगळे विषय असतात ना मराठीमधले, खंड वगैरे, त्यांचा अभ्यास केला जातो. पण ते विषयात नाही, तुमचा मराठी मेन विषय झाला म्हणून तुम्ही फक्त 6वी ते 8वीला मराठी या विषयासाठीच पात्र ठरता. मी कसं इंग्लिश विषयासाठी पात्र ठरलो, मानसशास्त्रासाठी नाही ठरलो, तसं असतं. मग आता काही जण ग्रॅज्युएशनला काय करतात, त्यांना सगळे विषय वेगवेगळे असतात, मग त्यांच्यासाठी ही तो खूप फायदा पडतो. ते 3 सब्जेक्ट तिथं वेगवेगळे टाकू शकतात, मग त्यांना 3 वेगवेगळ्या सब्जेक्टचे 3 वेगवेगळे प्रेफरन्ससुद्धा येतात, त्यांच्यासाठी खूप फायदा आहे. म्हणून येणाऱ्या पिढीला काय सांगायचं, जर ग्रॅज्युएशन करायचं असेल तर स्पेशल सब्जेक्टमधून करायचं नाही, वेगवेगळ्या सब्जेक्टमधून करायचं. फायनल इयर YCU मधून केलं तर बेटर, कारण फायनल इयरला 2 सब्जेक्ट भेटतात त्याच्यामध्ये वेगवेगळे असतात, ते आपण करू शकतो, तिथं फायद्याचं ठरतं. मग आता जे स्पेशल विषय आहेत त्यांना एकच विषयासाठी पात्र ठरते. मग काही काही जणांचे वेगवेगळे विषय आहेत, त्यांना वेगवेगळ्या विषयाचे प्रेफरन्स येतात, पण ही 100% तंतोतंत जुळली पाहिजे, तर आणि तरच येतात. असो आता चलू आपण इथून पुढं सगळ्यात महत्त्वाचं, आर्ट्सवाल्यांचं क्लिअर झालेलं आहे. मग आता आर्ट्सवाल्यांना आणखीन काही प्रश्न पडलेले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. मग आता हे आर्ट्समध्ये काय आहे तो, आणखीन वेगवेगळे विषय आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, मग पुन्हा त्यानंतर काय येतं आणखीन, भाषा विषयाचे सगळे सब्जेक्ट येतात. मग त्याचं काय आहे, तुमचं TET चा पेपर 2 हा आर्ट्समधून झालेला आहे ना, TET चा 2 पेपर आहे, सामाजिक शास्त्रातून पास असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनला 45 किंवा 40% असणं गरजेचं आहे, आणि ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला जो काही विषय आहे त्या विषयामध्ये 40 किंवा 45% असणं गरजेचं आहे, आणि तो विषय त्या 6वी ते 8वीला बसणारा असावा, तर आणि तरच तुम्हाला त्याचे प्रेफरन्स येतात. ठीक आहे, मी आर्ट्स एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे, ते तुम्हाला समजलं असेल. आता आपण सायन्सवाल्यांकडे वळू. आता सायन्स पण थोडं असं खूप मजेशीर आहे. आता 12वीला खूप जणांनी सायन्स केलेलं आहे, त्यानंतर त्यांनी DEd BEd केलेलं आहे, मग ग्रॅज्युएशनलासुद्धा त्यांनी 12वीला सायन्स केलेलं आहे, म्हणून ग्रॅज्युएशनला काय केलेलं आहे, त्यांनी BSc किंवा BCS केलेलं आहे, मग त्यांनी TET किंवा CET चा पेपर 2 हा मॅथ आणि सायन्समधून पास झालेले आहेत, मग TET एक्झाम दिलेली आहे, चांगले मार्क्स पडलेले आहेत, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेले आहेत, मग तरीसुद्धा त्यांना प्रेफरन्स येतात न येतात ती खूप गोष्ट वेगळी, पण ते हे 6वी ते 8वीला पात्र आहेत, यांचा क्रायटेरिया पूर्ण आहे. 12वी सायन्स आहे, DEd BEd केलेलं आहे, मग ग्रॅज्युएशन BSc किंवा BCS मधून केलेलं आहे, TET किंवा CET चा पेपर 2 हा मॅथ आणि सायन्समधून पास आहे, TET मध्ये चांगले मार्क्स आहेत. मग आता ह्याला प्रेफरन्स येण्याचं कशावर ठरतं, आता हे सायन्सवाले आहेत ना, यांचं सायन्सवाल्यांचं एज्युकेशनसुद्धा तेच आहे, 12 फायनल इयरला आपल्याला 40 किंवा 45% पाहिजेत. मग आता इथं कुणाला कोणते विषय येतात ते सुद्धा लक्षात घ्या. सायन्स खूप वेगवेगळं आहे हो, त्यांना फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायो आहे, पुन्हा जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आहे, पुन्हा बायोटेक आहे, पुन्हा कृषीशास्त्र आहे, असे वेगवेगळे विषय आहेत. मग पुन्हा संख्याशास्त्र आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, संगणकशास्त्र आहे, असे वेगवेगळे आहेत. मग हे फायनल 6वी ते 8वीला विषय आहेत का हो, आहेत का सांगा, 6वी ते 8वीला आहेत का नाही. मग ह्यांचं सिलेक्शन कसं होतं, खूप टेन्शन येतं ह्यांना, ह्याच्यामध्ये खूप सारे दुरुस्ती केलेली आहे. मग आता इथं काय सांगतो मी तुम्हाला, विज्ञानची पात्रता अगोदर सांगतो, ह्या गोष्टीतून क्लिअर करू. पण आता विज्ञानचा शिक्षक होण्यासाठी तुम्हाला जो काही तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या ग्रॅज्युएशनमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, पुन्हा जीवविज्ञान म्हणजे लाईफ सायन्स, पुन्हा पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पुन्हा जीवरसायनशास्त्र आणि कृषीशास्त्र, ह्यापैकी कोणताही विषय तुम्हाला फायनल इयरला असो, आत्ता जेवढं काही वाचून दाखवलेलं आहे यापैकी तुम्हाला फायनल इयरला कोणता सुद्धा एखादा सुद्धा सब्जेक्ट असाल तर तुम्ही विज्ञान या विषयासाठी 6वी ते 8वीला पात्र ठरता, म्हणजे ठरता. परत एकदा सांगतो, विज्ञान विषयाचा शिक्षक होण्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स पाहिजे, त्यानंतर DEd किंवा BEd केलेलं पाहिजे, ग्रॅज्युएशन BSc किंवा BCS मधून केलेलं पाहिजे, ह्याच्यामध्ये 40 आणि 45% पाहिजे अंतिम वर्षाच्या विषयाला. मग आता हे BSc BCS मध्ये तुम्हाला कोणते विषय पाहिजेत, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, जीवविज्ञान आहे, पर्यावरणशास्त्र आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आहे, जैवतंत्रज्ञान आहे, पुन्हा जीवरसायनशास्त्र आहे,
पुन्हा कृषीशास्त्र आहे, ह्यापैकी कोणताही विषय तुम्हाला फायनल इयरला असेल तर तुम्हाला 100% विज्ञान या विषयाचे प्रेफरन्स येतात, म्हणजे येतात, कळालं? मग आता सोबतच गणिताचा आपण सुद्धा पाहू। आता गणिताचं, तुम्हाला गणिताचा शिक्षक व्हायचं आहे तर हीच क्रायटेरिया आहे तुमचा, 12वी सायन्स पाहिजे, डीएड बीएड पाहिजे, ग्रॅज्युएशन बीएससी किंवा बीसीएस मधून केलेलं पाहिजे, टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 2 पाहिजे, तोही मॅथ्स सायन्स मधून, आणि टेट नावाची एक्झाम दिलेली पाहिजे। पण गणित विषयाचा शिक्षक होण्यासाठी तुम्हाला फायनल इयरला विषय कोणता लागतो हो, एक तर तुम्हाला गणित पाहिजे किंवा संख्याशास्त्र पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक पाहिजे किंवा संगणकशास्त्र पाहिजे किंवा माहिती तंत्रज्ञान, हे सुद्धा विषय तुम्हाला फायनल इयरला असतील तर तुम्हाला गणिताचे प्रेफरन्स येतात, समजलं? मग पुन्हा गणित आणि विज्ञानचं सुद्धा कंबाईन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे। तो मी तुम्हाला ह्याचा एक जी आर पाठवतो, ही जी काही लिस्ट आहे ती सगळी तुम्हाला टेलिग्रामला पाठवतो, तुम्ही ते टेलिग्रामवरून PDF डाउनलोड करून घ्या। मग आता आपल्याला टेलिग्रामचं चॅनल काय आहे, इथं जागा सुद्धा नाही तरी सुद्धा मी सांगतो, टेलिग्रामचं चॅनलचं नाव काय आहे माहिती आहे का? TIPS टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर। ही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, आपल्या कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, ती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता टेलिग्रामला, त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती देतो मी GR। चला, हा 9वा मुद्दा क्लिअर झालेला आहे, आपण पुढल्या मुद्द्याकडे वळू। आता पुढला मुद्दा आहे आपला 10वा मुद्दा काय सांगतो, इथून अपात्रतेच्या गोष्टी ठरतात। तुम्ही 12वी सायन्स केलेलं आहे, DEd BEd केलेलं आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन BSc BCS मधून केलेलं आहे, TET आणि CTET पेपर 2 तुम्ही सामाजिक शास्त्रातून पास झालात। 12वी सायन्स आहे, DEd BEd आहे, ग्रॅज्युएशन BSc BCS मधून केलेलं आहे, आणि TET किंवा CTET पेपर 2 हा सामाजिक शास्त्रातून पास झालात। टेटमध्ये 140 मार्क पडलेत, तुम्ही 6वी ते 8वीला अपात्र ठरता का? अहो, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, 12वी सायन्स आहे, DEd BEd आहे, ग्रॅज्युएशन तुम्ही BSc किंवा BCS मधून केलेलं आहे, आणि TET पेपर 2 हा तुम्हाला गणित आणि विज्ञानमधून पास होणं गरजेचं होतं, पण तुम्ही तो पास केलेला नाही आहे, तो तुम्ही सामाजिक शास्त्रामधून पास केला, त्यामुळे तुम्ही ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडला, तुम्हाला एक सुद्धा प्रेफरन्स येणार नाही। एकदम व्यवस्थित समजून घेऊन तुम्हाला समजून सांगतो, खूप किचकट गोष्टी आहेत, एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला आत्ता पण कोणी सांगितलं सुद्धा नसेल, आणि असा व्हिडिओ आत्ता पण यूट्यूबवर नाही सुद्धा, कारण खूप जणांना आणखीन एवढ्या किचकट गोष्टी माहिती सुद्धा नाही आहेत। फक्त सगळेजण काय सांगतात, वरचा 2 क्रायटेरिया सांगतात, 12वी DEd किंवा BEd पाहिजे, ग्रॅज्युएशनमध्ये 40 किंवा 45% पाहिजेत, पहिलं पूर्वी 50% होतं, 50 आणि 45%, त्यानंतर तुम्ही CTET किंवा TET पेपर 2 पाहिजे, आणि टेटमध्ये परीक्षा दिलं पाहिजे तुम्ही 6वी ते 8वीला पात्र। पण ह्यामधल्या गोष्टी कोणी सांगण्याचा प्रयत्नच करत नाही, कारण ह्याच गोष्टीमुळे सगळे खूप जण बाहेर पडतात आणि खूप जणांना माहिती नव्हतं। असो, कळला 10वा मुद्दा सुद्धा, 12वी केलेली आहे, सायन्स केलेला आहे, DEd BEd केलेला आहे, ग्रॅज्युएशन BSc BCS मधून केलेला आहे, TET किंवा CTET पेपर 2 हा सामाजिक शास्त्रातून पास केलेला आहे, त्यामुळे तुम्ही या हितूनच ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडलात। आता वळू, हे तर आणखीन थोडंसं मज्जा आहे। आता तुम्ही 12वी सायन्स केलेले आहात, DEd BEd केलेलं आहे, तुमचं मन बदललं, 11वी 12वीला सायन्स केले जाऊ द्या ठीक आहे, पण तुमचं मन बदललं, आपल्याला सायन्स जमना गेले बाबा, लिया उघड आहे म्हणून आपण काय केलो, ग्रॅज्युएशनला काय केलो, BA केलो, ओपन युनिव्हर्सिटीमधून जमत आहे तिथं कसं बी, ओपन युनिव्हर्सिटीमधून केलो आपण ग्रॅज्युएशनला BA। मग ग्रॅज्युएशनला BA केल्यानंतर सुद्धा आपण आता TET किंवा CTET पेपर 2 पास झालोत, मग हा पेपर 2 आपण सामाजिक शास्त्रातून पास झालोत, आणि टेटमध्ये चांगले मार्क पडले, तरीसुद्धा सिलेक्शन झालं का? अहो, कुणाला हे म्हणता येईल, 12वी सायन्स केले, मग 12वी सायन्स केल्यानंतर मॅथ्स सायन्सचं पेपर पास व्हायला पाहिजे, नाही हो, तुमचा विषय कुठं ठरतो, ग्रॅज्युएशनवर। ग्रॅज्युएशन साहेबांनी कशातून केले, परत BA मधून केलेलं आहे। मग BA ची अट काय आहे आर्ट्सवाल्यांची, की तुम्ही सामाजिक शास्त्राचा पेपर पास पाहिजे। मग त्यानं BA ला काय केलं, इतिहास भूगोल असे विषय घेतले, इतिहास भूगोल हे त्याचे फायनल इयरचे मेन विषय होते। मग त्यांनी TET किंवा CTET पेपर सामाजिक शास्त्रातून पास झाला, तो 100% ह्याच्यामध्ये लागून जातो, भलेही त्याचं 12वीला सायन्स असो, मॅटर करत नाही। का मॅटर करत नाही, कारण त्यांनी TET किंवा CTET पेपर 2 हा सामाजिक शास्त्रातून पास झालेला आहे। मग त्याच्या फायनल इयरला सुद्धा इतिहास आणि भूगोल विषय होता,
मग तो सामाजिक शास्त्राचाच विषय झाला, मग ग्रॅज्युएशनला सुद्धा चांगले मार्क होते, टेटमध्ये सुद्धा चांगले मार्क्स पडले, मग त्याला इतिहास भूगोलचे प्रेफरन्स आले, तर सिलेक्ट झाला. हा झाला 11वा मुद्दा. मग आता सगळ्यात महत्त्वाचा आहे 12वा. आर्ट्सवाल्यांचं क्लिअर केलं मी आहे, सायन्सवाल्यांचं सुद्धा क्लिअर केलेलं आहे. आर्ट्सचे काय काय क्रायटेरिया होता तो क्लिअर केलेला आहे. 12वी सायन्सवाल्यांचा किंवा त्याच्यानंतर BSc BCS केल्यानंतर काय घेतल्यानंतर प्रेफरन्स येतात किंवा काय घेतल्यानंतर प्रेफरन्स येत नाहीत ते क्लिअर केलं. मग आता हळू आपण सगळ्यात महत्त्वाचे राहतात कोण राहतं हो, कॉमर्सवाले बिचारे, ह्यांच्यावर खूप अन्याय आहे हो, यांच्यापेक्षा अन्याय कुणावरच नाही आहे. मग आता ह्यांच्यावर अन्याय होता म्हणून ह्यांनीसुद्धा लढा द्यायला पाहिजे का आत्ता पण दिले नाहीत, का दिले नाहीत ह्यांच्यालाच माहिती. सायन्स आपले जे कॉमर्स घेतलेले आहेत त्यांना जवळजवळ 97% लोकांना हे 6वी ते 8वीला प्रेफरन्स येतच नाहीत, कारण हे कॉमर्सवाल्यांचे जे काही फायनल इयरला सब्जेक्ट असतात ते हे 6वी ते 8वीला शिकवलेच जात नाहीत. अपवादात्मक संख्याशास्त्र, त्याशिवाय ह्यांना दुसरा कुठला विषयच नाही, संख्याशास्त्र असल्यामुळे ते गणित ह्याला पात्र ठरतात. पण ह्यांच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट केली होती, तुम्ही कॉमर्सवाले आहात तुम्ही TET किंवा CET पेपर देऊन कुठल्याही याच्यामधून पास व्हा, सामाजिक शास्त्रातून पास व्हा किंवा गणित विज्ञानमधून पास व्हा, ह्यांना चान्स दिलता. पण काय करणार, 6वी ते 8वीला ते जे विषयच नाही तो, म्हणून ते ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडतात. आता ह्यांचा क्रायटेरिया काय आहे, 12वी आहे, त्यानंतर तुम्ही 12वी कॉमर्समधून केलेली आहे, DEd BEd केलेलं आहे, ग्रॅज्युएशनला तुमचं BCom आहे, ओके, पुन्हा TET किंवा CET पेपर सामाजिक शास्त्रातून पास व्हा चालतं, गणित विज्ञानमधूनसुद्धा पास व्हा चालतं, टेटमध्ये चांगले मार्क्स घेतले चालतं, पण प्रेफरन्स येण्याची शक्यता कमी आहे कॉमर्सवाल्यांसाठी. कॉमर्सवाल्यांना चान्सेस कुठून जास्त चालू होतात, ते 9वीपासून 12वीपर्यंत चालू होतात. 11वी 12वीला ह्यांना खूप चान्सेस आहेत, ते आपण 11वी 12वीचा व्हिडिओ पाहताना हे करून जातो. पण आता एवढं सगळं होऊनसुद्धा आणखीन याच्यामध्ये काहीतरी खूप किचकट गोष्टी आहेत. एवढ्या सगळ्या प्रक्रियेमधून बाहेर पडल्यानंतर अटी आहेत, त्या अटीची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला जागा येतात, प्रेफरन्स येतात, मग तुमचं सिलेक्शन होतं. काय आहे हो, पहिलं आहे तुमचं माध्यम आर्ट कॉमर्स सायन्स, ते झालं. पुन्हा तुमचं इंग्लिश मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, उर्दू मिडियम आहे, ते झालं. त्याच्यातून बाहेर आला तुमचा विषय. विषय काय आहे हो, विषय काय आहे, विषयच असा विषय आहे की त्या विषयामध्ये तुम्ही जर तो विषय समजून घेतला तर तो विषय हा विशेष विषय होतो. मी काय म्हणलं मलाच नाही कळालं, तुम्हाला समजलं तर मला सुद्धा सांगा. आता विषयाकडे वळू आपण आपल्या विषयाकडे वळू. विषय काय आहे हो, तुम्ही जो काही तुमचा फायनल इयरला विषय होता त्या विषयामध्ये तुम्हाला 40-45% पाहिजेत, ओके, पण तो विषय 6वी ते 8वीला असला पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला त्या विषयाचे प्रेफरन्स येतात. मग हे प्रेफरन्स येण्यासाठी तुम्ही सायन्सवाले, कॉमर्सवाले, आर्ट्सवाले ह्या ज्या काही अटी दिलेल्या आहेत या अटींची जर तंतोतंत पूर्ती केली तरच तुम्हाला त्या विषयाचे प्रेफरन्स येतात. मग आता हे प्रेफरन्स किंवा शाळा येण्यासाठी सर्वात पुन्हा आणखीन काय विभागणी होती, प्रवर्ग. प्रवर्गामध्ये ह्याच्यामध्ये ओपन आहेत, EWS आहेत, ST आहेत, ST PSAचं तर वेगळं झालेलं आहे, पुन्हा OBC आहे, SC आहे, मग आणखीन वेगवेगळे आहेत इतर. हे झालं, ह्या प्रवर्गानुसार तुमच्या जागा विभागल्या गेल्या, गणिताच्या विभागल्या गेल्या, पुन्हा आर्ट्सवाल्यांच्या, सामाजिक शास्त्राच्या विभागल्या गेल्या, भाषा विषयाच्या विभागल्या गेल्या, मग 6वी ते 8वीच्या सगळ्या जागा विभागून आल्या. मग समांतर आरक्षणवालेसुद्धा आहेत, समांतर आरक्षणवालेसुद्धा ज्या त्या ह्याच्यामधून कास्टमधून सुद्धा त्यांच्या जागा विभागल्या गेल्या. मग आता प्रत्येकाला किती जागा शिल्लक राहतात हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. भलेही किती 10,000ची भरती करू, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याला काही ना काहीतरी जागा येतात, ती किती येतात त्या सगळं डिपेंड आहे. जागा किती येतात त्यावर डिपेंड आहे तुमचं मिरिट. जागाच कमी आल्याने विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर मिरिट साहजिकच जास्त लागणार. मग जागा जास्त आल्या आणि विद्यार्थीसुद्धा जास्त आहेत, मग ते थोडंसं संपातळी होतं. पण आता इथं जागा किती येतात तेही महत्त्वाचं आहे, कारण 6वी ते 8वीला खूप विषय आहेत, खूप विषय आहेत, आणि ह्या विषयाच्यामध्ये विभागलं जाणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात पुन्हा आपले कास्टनुसार, प्रवर्गानुसार, आरक्षणानुसार ते विभागलं जाणं गरजेचं आहे. मग तिथं सगळ्यात महत्त्वाची कसं लागते ती मार्क्स, तुमचे मार्क्स मॅटर करतात. इथं तुम्हाला किती मार्क्स आहेत त्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन होतं. तर ह्या होत्या अशा सर्व गोष्टी. एवढ्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडलं मग इथं सगळं हे क्लिअर होतं, तुम्हाला जागा किती येतात, तुमचा विषय किती आहे, त्या विषयच
विषयाची तुम्हाला जागा आहे का नाही. आता माझा इंग्लिशच विषय बसतो, मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं, मग मी ओपन कॅटेगरीचा आहे. इंग्लिश या विषयासाठी मी पात्र आहे 6वी ते 8वीला, पण 6वी ते 8वीला इंग्लिश या विषयाच्या जागाच कमी आल्या. हां, जागाच कमी आल्या, मला आहे 97 मार्क्स. मग इंग्लिश या विषयाच्या जागाच कमी आल्या ओपनसाठी, जागा आल्या 200, 300 6वी ते 8वीच्या ओपनसाठी. मग आता हे 200, 300 मध्ये माझा नंबर लागतो का? हो, नाही. आता हे 200, 300 सुद्धा जागा कशामध्ये विभागल्या जातात? मीडियम आहेत, उर्दू मीडियम, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, त्या विभागल्या गेल्या. त्या विभागल्या गेल्यानंतर मग पुन्हा महिला आहे, पुरुष आहे, त्याच्यामध्ये सुद्धा विभागल्या गेल्या. मग त्या जागेमध्ये पुरुषांच्या वाटेला फक्त 70 जागा आल्या. मग ह्या 70 जागेमध्ये मी 97 मार्क्सवाला कुठं टिकू शकेल का? शक्यता कमी आहे. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्या संस्थेच्या पण आहेत, जिल्हा परिषदेच्या पण आहेत, महानगर जागापालिकेच्या पण आहेत. मग आता ह्याच्यामध्ये लागणं खूप मुश्किल आहे की हो. अशी गोष्ट आहे, जागांचं वाटप कसं होतं, आपल्या प्रवर्गासाठी किती येतात, पुरुषांसाठी किती येतात, महिलांसाठी किती येतात, समांतर आरक्षणासाठी किती येतात, मग आपल्या जागेमध्ये आपलं कॉम्पिटिशन किती आहे, आपल्याला मार्क्स किती आहेत, हे सगळं त्यावर ठरतं. भलेही तुमचं इथलं एवढं सगळं पूर्ण आहे, क्रायटेरिया पूर्ण आहे, टेटमध्ये चांगले मार्क्स घेतलेले आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त मार्क्स घेतलेले आणखीन जर असतील तर तेच लागून जाणार. भलेही ते जिल्हा परिषद असो, संस्था असो, विदाऊट मुलाखत असो किंवा विदाऊट मुलाखत असो, ह्या सगळ्या गोष्टी अशा ठरतात. मग आता ह्याचं कशा आहेत माहिती आहे का? ह्या सगळ्या लॉटरी प्रक्रिया आहेत, लॉटरी असल्यासारखं आहे. कधी कुणाचं नशीब उजाडेल ह्याच्यामध्ये किंवा कधी कुणाचं नशीब पालटेल काही सांगता येत नाही आहे. ठीक आहे, जवळजवळ 45-45 मिनिट झालेले आहे, मी सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, एकदम शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला. आता हे 45 मिनिटं तुम्हाला खूप वाटत असतील, एक विचार करा, पहिली ते 5वीचे 7च मुद्दे होते, ते समजून सांगायलाच 1/2 तास लागला होता. ह्याच्यामध्ये सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट आहे, वेगवेगळे विषय आहेत, ते सगळं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, एकदम तंतोतंत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर ह्याच्यामध्ये यदा कदाचित कुठून काहीतरी चूक झालेली असेल तर मी आत्ता क्षमा मागतो, पण चुकीची संभावना कमी आहे आणि शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चूक झाली असेल तर समजून घ्या, पण मी हे खूप अभ्यास करून व्यवस्थित समजून घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. मी आता अशी आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल, आणि ह्याच्यामध्ये आणखीन काही तुमच्या समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलाय, तर परत एकदा त्यांना परत एकदा सॅल्यूट असेल माझा, कारण मी इतकं बोर केलेलं आहे. आता बोर म्हणता येणार नाही, कारण हे तुमच्याच कामाचं आहे, आपल्याच भविष्यासाठी आहे, म्हणून इतक्या वेळ तुम्ही बघितलेलं असाल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलं, त्यांच्या पेशंटसाठी खरंच सलाम आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि शेवटपर्यंत बघितला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आणि ज्यांनी ज्यांनी असं सांगितलं की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे, तर आता आपण 1वी ते 5वी पाहिलं, 6वी ते 8वी पाहिलं, आणि जर तुमची इच्छा असेल 9वी ते 10वीकडे वळू, पुन्हा 11वी ते 12वीला वळू, म्हणजे सगळं क्लिअर करू, काहीही राहणार नाही, फक्त तुम्ही वेळ द्या, व्हिडिओ व्यवस्थितपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. 6वी ते 8वीचं सगळं क्लिअर केलेलं आहे, परत एकदा सांगते, कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला 9वी ते 10वीचं पाहिजे असेल का, ते सुद्धा मी असं सगळं समजून सांगतो, कारण 9वी ते 10वीला आता हे सगळं पालटतं. 9वी ते 10वीला TET ची आवश्यकता नाही आहे, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत, ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे पाहू. पण काय आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट यायला पाहिजे की आम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे, खूप आवडलेला आहे, नाही आवडलेला आहे ते सांगा, पण 9वी ते 10वीचा पाहिजे का तो सुद्धा सांगा. 9वी ते 10वीचा पाहिजे म्हणला तर मी असाच वेळ काढून एकदम सविस्तरपणे विश्लेषण करून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. असो, परत एकदा मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असाल आणि तुम्हाला तो आवडलेला असेल. आणि आणखीन काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हां, प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा हो, खूप वेळ देऊन समजून हे करून सगळे व्यवस्थितपणे सांगतोय. सध्या मी जास्त बोलत नाही आहे खूप, कारण बोलताना थोडासा प्रॉब्लेम होत आहे, तरीसुद्धा मी सगळं व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, वेळ देत आहे, वेळ काढून हे व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही त्याचा फायदा घ्या. आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमचा फायदा झाला आहे तसं बाकीच्यांचा सुद्धा फायदा व्हायला पाहिजे, कारण जवळजवळ 1/2 तासाचे मी व्हिडिओ बनवत आहे, सगळं व्यवस्थितपणे समजून सांगत आहे, असं बाहेर तुम्हाला कोणीही सांगत नाही आहे. फक्त वरच्या 2 नियम सांगतात, 12वी आहे, DEd BEd आहे, TET किंवा CET चा पेपर 2 पास हा, टेट दिलेल्या तुम्हाला 6वी ते 8वीला पात्र आहे झाले, एवढ्या ह्याच्यावर गुंडवून टाकतात. पण ह्या सगळ्या गुंड्या तुम्हाला कळणंसुद्धा खूप गरजेचं आहे, हे आत्ता पण कोणी सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, जरी सांगितलेलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे,
पण मी आणखीन पाहिलं नाही असं कोण सांगितलं असेल नाही, पण मला जेवढं समजतं मला जेवढं येतं तेवढं मी सगळं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे, सांगितलेलं आहे. असो आता आणखीन जास्त विषय वाढवत नाही आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला नाही आवडला, 9वी ते 10वीचा बनवायचा नाही बनवायचा तो सुद्धा सांगा. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच इथंच थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या पण सर्वप्रथम येतील. आणि मी सबस्क्राईब करा म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला कधीही सांगत नाही आहे, व्हिडिओच्या शेवटीच सांगतो. कारण तसं सुरुवातीलाच सांगणं मला योग्य वाटत नाही, कारण जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत येता, म्हणून मी शेवटीच सांगतो. असो मला ह्याच्यामध्ये पैसे वगैरे काय कमवायचं नाही आहे, मला फक्त जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा मी काम करत असतो, हे तुम्ही TET पासून पाहिलेलं असाल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये 9वी ते 10वीचं. जर कधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितला तर 9वी ते 10वीचा सुद्धा व्हिडिओ बनवा तर आणि तरच. आणि हा 1वी ते 5वीचं जर तुम्ही आत्ता पण पाहिला नसाल तर ते पाहून घ्या. इथं तुम्हाला आता एक डब्बा दिसेल, ह्या डब्यामध्ये तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला पवित्र पोर्टलच्या संदर्भात सगळे व्हिडिओची लिस्ट भेटून जाईल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओ.